आजकल गलत तरीके की बैठकें, ज्यादा से ज्यादा समय तक गाड़ी चलाना, कसरत का अभाव, गलत खान पान, जिस कारण आजकल कम उम्र में ही युवाओं को स्पॉन्डिलिसिस की समस्याओं से अनेक युवक ग्रस्त है। पुराने जमाने में ज्यादा से ज्यादा लोग बैठने के लिए लकड़ी की कुर्सी पर बैठते थे, लेकिन आजकल हर घर में आरामदायी सोफे पलंग होने के कारण अनेक लोग इसमें बैठना कम और लेटना ज्यादा पसंद करते हैं, जिस कारण आज युवाओं में कमर दर्द और पीठ की समस्या बढ़ गई है। इस बारे में मौदा प्लस हॉस्पिटल के डॉक्टर आशीष सावरकर ने बताया कि गलत तरीके से चलना जिस कारण आज ये समस्या युवाओं में ज्यादा बढ़ गई है। तरुणांमध्ये म्हणजे खेळाचं आणि ग्राउंड वरती जे काही खेळ असतात ते कमी असणे आणि मोबाईलचा अतिरेक वापर, तसेच जो काही म्हणजे शाळेतला वेळ असायचा आणि तासिका असायचे ज्यामध्ये स्पोर्टचे विषय असायचे ते म्हणजे कमी झाल्याचं जाणवतात आणि त्यामुळे मुलांना म्हणजे शिक्षणातील जो स्पोर्ट असायचा तो एक विषय कमी झालेला आहे आणि दुसरं म्हणजे कॉम्प्युटर आणि मोबाईल याचा वापर हा जास्त झालेला आहे, त्यामुळे जे स्नायू असतात तर म्हणजे ते त्यांची जी काही ताकद असते आणि शरीरातलं जे काही कॅल्शियमचं म्हणजे डिपॉझिशनचा जो काही रेट असतो तो कमी असतो, त्याच्यामुळे आणि लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे हे म्हणजे स्पॉन्डिलायसिसचा आणि म्हणजे मानेचं दुखणं आणि कमरेचे दुखणे तसेच इतर स्नायूचे दुखणे पण आजकालच्या न्यू जनरेशनमध्ये कॉमन झालेले आहे। BCN न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट।